तर युवासेनेचे नेमके कोणते उमेदवार विजयी झाले तेही आपण बघूयात सविस्तर ग्राफिक्स मध्ये. मयूर पांचाळ, शीतल देवरुखकर, धनराज कोहचाडे हे युवासेनेचे उमेदवार विजयी झालेले आहेत. तर आता सिनेट निवडणुकी संदर्भातलीच आणखी एक मोठी अपडेट, ती म्हणजे मुंबई विद्यापीठातल्या सिनेट निवडणुकीच्या मतमोजणीला स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टानं नकार दिलाय. युवा सेनेच्या पोलिंग एजंटवरती अभाविपने हेराफेरीचा आरोप केला. अल्पेश भोईरची उमेदवारी रद्द करा ही मागणी अभाविपने केली. मात्र हायकोर्टात ही याचिका फेटाळून लावण्यात आली आहे. एका गोंधळामुळे संपूर्ण प्रक्रिया रोखता येणार नाही असं हायकोर्टानं स्पष्ट केलंय.